तिचं काय आज फैसला ऑन द स्पॉट असं आम्ही म्हणत नाहीये, तर खुद्द सामनामधून म्हणण्यात आलंय. गेले काही दिवस युतीवरून सुरू असलेल्या शिवसेना भाजप युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळतोय. उद्धव ठाकरे यांनी तसं सामनामधून घोषित केलंय. दोन्ही पक्ष एकत्रीमध्ये मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याची शक्यता सध्या धूसर झाली आहे. शिवसेनेनं आधीपासूनच एकला चालोचे संकेत दिले होते. आज गोरेगावमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे, त्यामध्ये नेमकी घोषणा काय होणार याबद्दल सगळ्यांकडेच उत्सुकता लागली. पण सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकला चालोचा नारा देतील अशी शक्यता वर्तवली जाते. ताजी बातमी आत्ताची, युतीचं काय आज फैसला ऑन द स्पॉट असं खरं तर सामनातून म्हणण्यात आलंय. युतीबद्दलची खरं तर शक्यता फारच धूसर दिसते आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हा संपूर्ण नारा दिलाय. आज गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा होतोय, या मेळाव्यामध्ये नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. अधिक माहिती घेऊयात, रिपोर्टर राहुल झोरी आत्ता आपल्यासोबत आहेत. राहुल, आपण बघतोय सामनामधून खरं तर थेट घोषणा करण्यात आली असं म्हणायला काही हरकत नाही. आज फैसला ऑन द स्पॉट अशा पद्धतीची हेडलाईन दिली गेली असं सुद्धा आपण म्हणू शकतो, कसं बघायचं या सगळ्याकडे? दर्शना, शिवसेनेनं भाजपला दिलेली जी डेडलाईन होती ती आता पूर्णपणे संपलेली आहे. दोन वेळा शिवसेनेने डेडलाईन दिली होती, या अगोदर 21 तारखेपर्यंत निर्णय घ्या असं सांगितलं होतं, तर दुसऱ्या बाजूनं 26 तारखेपर्यंत, 26 जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्ही एकतर्फी हा सगळा निर्णय जाहीर करू असं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. आज अखेर 26 हा दिवस उजाडलाय. शिवसेना एकट्यानं लढण्याची जी तयारी आहे ती शिवसेनेनं पूर्ण तयारी केलेली आहे. 227 जणांची मुंबई महानगरपालिकेची यादी असेल, याचबरोबर राज्यभरातल्या इतर निवडणुका असतील, प्रत्येक ठिकाणी शिवसेनेनं एकटं लढण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. काल देखील मातोश्रीवर ज्या ज्या बैठका झालेल्या आहेत प्रत्येकानं सांगितलंय की जर आता आपण युती केली तर त्याचा फटका आपल्याला अधिक बसू शकतो, बंडखोरी आपल्याला जास्त होऊ शकते. त्यामुळं आता कुठेही माघार न घेता आपण एकट्यानंच पुढे जाऊ, याचाच फायदा पक्षाला होऊ शकतो असं देखील वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. त्यामुळं अखेर आज जी काल चर्चा होणं अपेक्षित होतं, काल रात्री तरी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या जी चर्चा होणं अपेक्षित होतं तसं देखील आणि काही झालेलं नाहीये. त्यामुळं आजचा दिवस अखेर उद्धव ठाकरे आपला निर्णय जाहीर करतात की काय एवढं पाहणं महत्वाचं आहे. आता राहिला प्रश्न, मुंबईतली जर युती जवळपास होणार नाही असं चित्र असेल तरी मुंबई वगळता इतर राज्यात पुन्हा एकदा भाजपला डेडलाईन दिली जाते का, किंवा आजच संपूर्ण युती तुटल्याचा निर्णय आज उद्धव ठाकरे जाहीर करून पुन्हा एकदा शिवसेना एकट्याने कामाला लागते का, हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी खरं. एकंदरीत राहुल, आज मेळाव्यामध्ये नेमकं काय होतं आणि कशा पद्धतीची घोषणा उद्धव ठाकरे करतात हे बघणं खरं तर महत्वाचं ठरतंय. थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल.